अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल, हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण। आयुष्यात फक्त दोनच गोष्टींमुळे तुम्ही ओळखले जाता, एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरा म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता। झोपाळा जेवढा मागे जाईल तेवढाच तो पुढे देखील येईल। अगदी तसंच सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनात बरोबर येतात। जीवनाचा झोपाळा मागे गेला म्हणून घाबरू नका, तो पुढेही तितकाच येईल। राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात। जे लोक तुम्हाला पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, त्यांची लायकीच ती आहे असं समजून सोडून द्या। भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमान काळ बिघडवत असतो, म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे। कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये, प्रत्येक जण आपापल्या संकटांशी झगडत असतो, काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही। सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही, काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच सुटतात। कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये। फेसबुकवर हजारो मित्र जमा करताय ना ही अचीवमेंट नाहीये, ज्यावेळी हजारो लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात तेव्हा तुमच्या बाजूने उभा राहणारा एक मित्र उभा करताय ना ही खरी अचीवमेंट आहे। जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही। फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखांवर विश्वास असतो। अहंकार हा डोळ्यात गेलेल्या धुळीप्रमाणे आहे, धूळ स्वच्छ केल्याशिवाय काहीच स्पष्टपणे दिसू शकत नाही आपल्याला, म्हणून अहंकार सोडा आणि त्याच उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहायला शिका। आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदले। भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, रिकामा खिसा मात्र त्याच जगातील माणसं दाखवतो। एक इच्छा काही बदलू शकत नाही, एक निर्णय काहीतरी बदलू शकतो, परंतु एक निश्चय मात्र सर्व काही बदलू शकतो। आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळतं की आपले कोण आहेत। आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते, एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते। जीवन ताणतणाव पूर्ण करू नका, नेहमी हसण्यासाठी वेळ काढा, त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्की वाढेल। ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघूनच समजेल। अनुभवामुळे चांगला निर्णय घेता येतो, मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळे होतो। जोपर्यंत माझा स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत इतरांना माझ्याविषयी काय वाटते याने मला काहीच फरक पडणार नाही, असं तुमच्या मनाला सांगा। जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही। योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकले तर तुमच्या मनाची शांती कधीच भंग होणार नाही। ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येतं आणि बोलतच राहिल्याने काही ऐकायचंच राहून जातं। जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला, एकाकडे मागा हजार जण देतील, आणि जगातील सगळ्यात महाग वस्तू म्हणजे मदत, हजारोंकडे मागा कदाचित एखादाच करेल। जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनी होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टींनी होते। कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत। बरोबर ठरला तर जिंकण्याचा आनंद मिळतो आणि चुकीचे ठरला तर अनुभव मिळतो। स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पेटून उठायला शिका, नाहीतर समोरचा व्यक्ती त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धूर बनवून जाईल। प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते, मग त्याला विरोध होतो आणि शेवटी त्याच विचारांचा स्वीकार केला जातो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची घंटी दाबायला विसरू नका। धन्यवाद।